अरे एक फोड़ है, कंट्रोल करो भाई, हाला पूरी तरी है। मामा ए चला मामा, मामा चला, मामा चला, क्या मामा चला, ई चला मामा, बाहु बाहु बाहु, ए चला मामा मजा, ई चला मामा। अरे ए ओ ओ ओ ओ सर प्लीज कोण आहे हा मळा नाही हला। अरे आमच्या माणसाला पाहिलं का, इकडे आलाय बघा कुठे कुठे तिकडे तिकडे ते तो तुमचा माणूस आहे का? माणूस तुमचं नाही पण तू पाय पडतो, चल बाबा घरी चल, त्याच्या पाय पडतो प्लीज चल। अरे कुठे बसलेस तू? इचा हो मोठा माणूस आहे प्लीज चल। चला माझा एक इचारा फू बाय मामा बच्चे ला मामा। अरे नमस्कार, फू बाई फू बघायला आलाय। चला लाईट वगैरे अंगावर येते, गॉड ब्लेस यू मामा। परीक्षा घ्यायचे चला मामा, चला भाऊ मामाची चला मामा, भाऊ भाऊ हळू 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 हळू। अरे काय करतोय? तुझा भाऊ आहे? भाऊ 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 तू ओळखतोय ना? ए चला आधी मामा, चला आपण आधी मानव होता। ए मामा चला ए चला मामा, छोटा भाऊ मामा मोठा भाऊ मोठा। नमस्कार बाबा, नमस्कार भाऊ मोठे भाऊ। चला मामा चला मामा। अरे तू, अरे तू कुशल, ए ए अरे ऐक, तू कुशल बद्रिके आहे? इचला मामा बाम बा, इचला मामा बाम बा। सांभाळ सांभाळ भाऊ भाऊ, हा भाऊ भाऊ, हे भाऊ हा भाऊ भाऊ हा डबल भाऊ हा छोटा भाऊ। अरे बापरे, मामा चला मा, ई मामा चला ना, कुछ कुछ चा जेव्हा तुम्ही दगड लावून आग निर्माण केली इचारा झटा झाला, हा हा जळला काला, तेव्हापासून ओळखतोय माझ्या हे मित्र दोस्त आहे तुझा इचारा मामा, तेव्हापासून जा इचारा मामा। कसं कसं रे, तुझे केस कुठे, त्याचे केस कुठे? ए मामा अच्छा इचारा मामा, त्याचे पण तेवढे होते इचारा मामा। आणि कापले इचारा मामा, कापले इचारा मामा होय आजी इथे ठेवले का? अरे झाडू नको यार, खातो केस खातो कशाला, चला झाडू मामा तुझे खेळ करून केस आहे। अरे आत्ताच्या काळात कोण झालं काय झालं? ए ए थांब 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 थांब, ए काय 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 काय? अरे आपलं दिगंबर नाही, दिघे दिघे आहे उपाध्यक्ष झाला म्हणून घाबरतोय? अरे आपला माणूस आहे, आपला माणूस आहे, काही करणार नाहीये। कोकणातला नामू, कोकणातला माणूस आहे म्हणून घाबरतोय? बरं असतोय ना, खाल्लं गेलं सगळं असं झालं नाही लग्न झालंय तू लग्नात घेऊन आहेर आणलेस, हे घ्या आणि बघा आयर घ्या आणि आमच्या पिक्चरला या। काय रे हा खोकला आलाय? अच्छा खो 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 जास्त चित्रपट आहेत पाहायला या। टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, कामाल खोल काय इचारा मामा चला मामा चला मा। प्रश्न पडले काय? प्रश्न पडले बघू चला मामा, हे गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू मामा चला मा। परीक्षक आहे चला मामा, इचारा मामा मा, इचारा ना मामा बाबा, इचारा मामा दुसरे मामा। चुकीचं बोलतोस तू, काय तसं काय नाहीये, हे परफॉर्म करतात आणि ते परीक्षण करतात। हे मामा चला मामा चला ते वाजवून दे, हे चला मामा कोण इचारा मामा ते वाजवणार आहेत। ये मामा मामा चला तुझ्या काळापासून आहेत मामा मामा चला मा, तुझ्या काळात कसं असेल? ए चला मा यप्पा मा इचा मा यप्पा मा इचा मा। रॉक स्टार इचारा मामा, तू कसं काय रॉक स्टार? इचारा मामा रॉक ए मामा स्टार, ए मामा चला रॉक स्टार आहे। ओ या 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 हा चल या, ओ या 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 काय लागले पाहायला वाजवायचे? अरे नको वाजवू रे मामा मामा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, प्लीज प्लीज जरा वाजवाल द्याल वाजवाल द्याल, नाही तर हा मला वाचवेल। सांभाळ सांभाळ, ए खाळू सांभाळ मामा, गरबा मामा चला, गरबा पण येतो तुला, वाजव वाजव, काय वाजवतोय? चला मामा मामा चला मामा मामा, इथं मा वाजव ना एवढं कळत।
मग आहे याला गायचं आहे जरा नाकात घ्यायचं ऐकून घ्या मामा टोपी नाही टोपी नाही आहे 1 2 3 4 फार अंगशी येत रे माझ्या तुला बसायचंय कार्यक्रम कोणाचा आपण काय करतो इथे तुला कार्यक्रम पाहायचंय चल माझा नको नको चल ना चल ना दुसरीकडे जायचं आपल्याला हा असं ऐकणार नाही एकच माणूस फक्त एक माणूस समजवू शकतो तो म्हणजे केदार 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 ये बाबा बघ सांभाळ सांभाळ मी भरत आणि सिद्धार्थ आज इथे उपस्थित आहोत आमच्या नवीन सिनेमाच्या साठी आमचा नवीन सिनेमा येतो 31 मे पासून खो खो नावाचा आणि तो तुम्ही सगळ्या रसिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा म्हणूनच आमचे पूर्वज म्हणजे पहिले पूर्वज आदि मानव यांनी येऊन तुम्हाला खास निमंत्रण दिलेले आणि आता फारच त्यांची इच्छा आहे की आम्हाला प्लीज तुम्ही इथे थांबायचं आहे आणि आम्हाला बघायचं आहे बघायचं मगापासून इतका हा व्यक्ती बोलत होता मला इतकं टेन्शन आलं तुम्ही बोलू का नको मला काही बोलू म्हणतो तुला नाही आम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही इथे थांबलात तर प्लीज 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 तुम्ही इथे थांबा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि आता वळतो परीक्षकांकडे मला असं वाटतं की जेव्हा मित्र येतात तेव्हा परीक्षक परीक्षेत राहत नाहीत आणि परफॉर्मर्स परफॉर्मर्स राहत नाहीत ते फक्त मित्र असतात सिनेमाचं नावच इतकं गोड आहे आणि इतकं सगळं काही सांगून जातं आणि तुम्हाला तिघांना जर एका फ्रेम मध्ये बघितलं ना तर सिनेमाचं टायटल काही असतं तरी प्रेक्षक खो खो हसलंच असतात कारण तुम्ही तिघे एकत्र येणं तुम्ही तिघांनी एक कलाकृती बनवणं आणि ती महाराष्ट्रासमोर सादर करणं मराठी रसिकासमोर सादर करणं ह्याच्यातनं दुसरं काही उत्पन्नच होऊ शकत नाही फक्त आनंद निर्माण होऊ शकतो फक्त हास्य निर्माण होऊ शकतं फक्त लोक आपली दुःख विसरू शकतात 2 तास जर एकदा बघितला तर 4 तास जर 2 बघितला तर हा सिनेमा अत्यंत यशस्वी हो आणि जसं या सिनेमाचं शीर्षक आहे खो खो तसा मराठी रसिक प्रेक्षक जगाच्या पाठीवर जिथे जिथे हा सिनेमा अनुभवेल तिथे तिथे त्याला तुमच्या ह्या तिघांचं हे त्रिकूट आनंद देव आणि सिनेमा सुपर हिट हो ही तुमच्यासाठी माझी शुभेच्छा अश्विनी इतकी दमदार एंट्री इथे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त म्हणजे तुम्ही विचार करा की काय दर्शकांना बघायला मिळणार आहे त्यामुळे तडका फडकी जायचंय थिएटरमध्ये तुमचा फिल्म बघण्यासाठी खांडवी अडली तोंड गोड करते खांडवी दी आणि आमचं बोलणं संपवायच्या आधी या सिनेमाला आणि या तिघांना आमच्यातर्फे आणि आमच्या या फुबाई फूच्या परिवारातर्फे एक बरेच सारांना मला विचारायचं की सिनेमामधली आपली व्यक्तिरेखा काय असंच ह्याच्या मागे लागणारच आहे मी असंही तारकांसाठी आणि काही गोष्टींसाठी मागे लागतोच पण ह्यातलं एक माझं काम आहे म्हणजे मी श्रीरंग देशमुख हे कॅरेक्टर आहे जे मुळात एक सरळ साधा शिक्षक आहे आणि तो त्याचा वाडा आहे त्याच्या गावात आणि तो वाडा वाचवण्यासाठी जो काही परिश्रम करतो आहे जे काही हाल होत आहेत त्याचे कारण त्या दरम्यान हे 7 पिढ्या माझ्यासमोर आलेले आहेत सगळे पूर्वज येत आहेत आणि त्या पूर्वजांना एक अशा पद्धतीचा पूर्वज आहे एक दुसऱ्या पद्धतीचा दुसरा पूर्वज आहे असे 7 जणांना सांभाळता जे काही नाकीनऊ येत आहेत तो म्हणजे हा चित्रपट आहे फक्त मी कळकळीने सांगतोय की हा चित्रपट आम्ही पाहिलाय आम्हाला आवडतोय आम्ही ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र जो हा चित्रपट पाहिल त्या नक्कीच ते आमच्या सुरात सूर मिसळून म्हणतील खो खो हसायचं आहे चला चित्रपट पाहूया थँक्यू सिद्धार्थ
एक चांगल्या सिनेमाचा भाग असणं नेहमीच एखाद्या कलाकाराला खूप अभिमानाची गोष्ट असते आणि मला खूप मी खूप नशीबवान आहे की मी खूप चांगल्या चांगल्या सिनेमाशी जोडला गेलो होतो आणि त्यात खो खो हा माझ्या आयुष्यातला आणखीन एक वेगळा आणि चांगला सिनेमा जो लोकांचं 200% मनोरंजन करेल. निश्चितच सर्वसामान्य लोकांना भावणारा आवडणारा आणि त्यांच्या खिशातले पैसे वसूल करून देणारा सिनेमा आहे. नक्कीच तुम्ही हा सिनेमा बघा. तुम्हाला 31 मेला सिनेमा रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात. धन्यवाद. केदार सर, तुमच्या टीम बद्दल तुम्ही काय सांगणार आहे? मला स्वतःला फक्त एवढंच वाटतं की आमचं सिनेमा बनवणं काम आहे, बोलणं बाकीच्या लोकांचं काम आहे. त्यामुळे 31 मेला जे मी बनवलं आहे ते लोकांसमोर सादर होईल आणि आजपर्यंत जेवढं भरभरून प्रेम रसिक प्रेक्षकांनी माझ्या सगळ्या कलाकृतींवर केलंय तसंच प्रेम आणि त्यापेक्षा जास्त प्रेम खोखोला मिळेल. 31 मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका. खोखो. आणि सेकंड मला हे सांगायचं की हीच होती आपली आजची गेस्ट सरप्राईज जोडी. खरं तर कुठे मामा? चला मामा. तेवढं मला कळलेलं आहे. बरोबर. तर चला आंबा. हा चला चला बॉटल मामा जरा. वा वा वा. तर कधी आमच्याकडे पाहुणे आले तर आम्ही त्यांना गुण देत नाही. त्यांच्या ऍक्टला ते गुण नसतात पण ते तुम्ही डोनेट करणार आहात एका फॅमिलीला, म्हणून पाहूयात की गुण किती मिळतात. माझ्याकडनं याच्या मामा त्याच्या मामा. तुमच्या सिनेमासाठी जकास. 11.5 म्हणजे 46 गुण तुम्ही देताय सतरंग.